आम्ही म्हणजे तुम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे ज्यांना पोट आहे तोंड आहे जीभ आहे सोस आहे चमचमीत काढ्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवीताही बनवावे किती किती सोचले ते जीभेचे हे पुरवावे चुकता करता करता खावे अनखिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नमस्कार आम्ही सारे खवय्येच्या आजच्या भागात मी संकर्षण तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. बदल ही आजच्या काळाची फार मोठी गरज आहे. सगळ्याच गोष्टींमध्ये बदल होत आहेत. अगदी खायच्या पद्धतींपासून ते पदार्थांपर्यंतही बदल होत आहेत. आता ह्या बदलत्या काळाप्रमाणे तरुणांनी त्यात ॲडजस्ट होणं हे काही फार नवं नाही, पण आपल्या मुलांसाठी आईनी त्यात ॲडजस्ट होणं हे जास्ती महत्त्वाचं आहे. चला मग पार्ले पूर्व भागातल्या जाऊयात अशाच एका काकूंकडे ज्यांनी मुलांसाठी स्वतःमध्ये स्वतःच्या रेसिपीजमध्ये खूप काही बदल केलेत. जाऊयात त्यांच्याकडे, मारूयात त्यांच्याशी खूप गप्पा आणि तुमच्यासाठी पाहूयात त्या नवनवीन रेसिपीज. चला आम्ही सारे खवय्येच्या आजच्या आपल्या भागात आपल्यासोबत आहेत सौ सुलीना सूर्यवंशी. तुमचं खूप मनापासून स्वागत. तुमचंही स्वागत आणि तुम्हा सगळ्यांचंही स्वागत. वा वा, थँक्यू सो मच. आणि त्यांच्या वतीने मीच थँक्यू म्हणतो. थँक्यू. किती वर्ष झाली तुम्ही पार्लरत राहता? गेले 45 वर्ष मी पार्लरत आहे. 45 वर्ष? हो. म्हणजे लग्न आधी तुम्ही इथेच राहायचे? हो, माझं माहेरही पार्लरलाच आणि सासरही पार्लरलाच. हो. म्हणजे तुम्ही हार्डकोर पार्लेकर. हो. वा वा वा, क्या बात है. बरं, पार्लरत तुम्ही 45 वर्ष झाले राहता. आणि आता कोण कोण असतं घरी? आता माझ्या घरी माझे मिस्टर, मुलगा, सून आणि मुलगी. काय करतात तुमचे मिस्टर? त्यांचा स्पेअर पार्टचा बिझनेस होता आणि आता ते घरी असतात. आता घरी असतात. हो. आणि मुलगा आणि मुलगी काय करतात? मुलगा वाईन कंपनीमध्ये एक्झिक्युटिव्ह म्हणून आहे. बरं. आणि मुलगी मीडियामध्येच आहे. बरं. ती सेलिब्रिटी मॅनेजरचं काम करते. वा वा वा, म्हणजे तिला थोडक्यात ह्या क्षेत्राचा अंदाज आहे. हो. वा वा, क्या बात आहे. पण मला एक सांगा, तुम्ही मग अशी म्हणालात की माहेर पण पार्ल्याचं. हो. आणि सासर पण पार्ल्याचं. हो. मग काकू, तुमचं लव्ह मॅरेज आहे का? लव्ह मॅरेज असं म्हणता येणार नाही, पण साठे कॉलेजमध्ये असताना, BA ला असताना आमचं इंटर युनिव्हर्सिटीचे एक कॉम्पिटिशन होती, डान्स कॉम्पिटिशन होती. आणि त्या डान्स कॉम्पिटिशनमध्ये आमचे जे सगळे कलीग होते, म्हणजे सगळे जे मित्र मैत्रिणी होते, त्यांचा हा मित्र तिथे ती ओळख झाली आणि लग्न झालं. बरं. नंतर तुम्ही काय घरी वगैरे सांगितलं? हो हो, की मला हा मुलगा आवडलाय. हो. बर, म्हणजे थोडक्यात लव्ह अरेंज मॅरेज असं म्हणायला हरकत नाही. तसं हरकत नाही. कळलं का तुम्हाला? सुलीना काकूंचं लव्ह मॅरेज होतं. आपण आम्हाला खूप बरं वाटतं तुमच्याशी गप्पा मारताना. बरं, मग अशी मी आमच्या प्रेक्षकांनाही सांगितलं की तुम्ही बदलत्या काळाप्रमाणे मुलांच्या सोयीप्रमाणे स्वतःतही खूप काही बदल केलेत. मग तिथे खाण्याच्या पदार्थांपासून ते तुमच्या राहणीमानापर्यंत. आता राहणीमानामध्ये बदल करावेच लागेल, कारण तुमचा व्यवसाय तुमचं ब्युटी पार्लर आहे. हे तुम्हाला मुद्दाम सांगतोय, कारण काकूंचा हा व्यवसाय तुम्हाला माहित नसेल म्हणून. पण मग नेमके काय बदल केलेत? फॉर एक्झाम्पल, माझ्या प्रोफेशनमध्ये मला बदल करावेच लागतात, कारण रोज आमच्या प्रोफेशनमध्ये दररोज नवीन फॅशन्स बदलत असतात, नवीन फॅशन्स येत असतात, आणि त्यानुसार मला हे आत्मसात करावेच लागतात. तर मी केले तरच मी ते दुसऱ्याने देऊ शकणार, त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो. त्याच्यानंतर हे झालं तुमच्या प्रोफेशन विषयी. हो. पण तुमच्या खासगी आयुष्यातही, तुमच्या मुलांसाठी तुम्हाला अगदी स्वयंपाकांपासून बऱ्याच गोष्टींमध्ये बदल करावे लागतो. हो. आणि ते तुम्ही आनंदाने करता. हो. हे का बरं? तुम्हाला आवडतं का ती आजच्या काळाची गरज आहे असं तुम्हाला वाटतं? नाही, आजच्या काळाची गरजही आहे आणि मला आवडतं पण. कारण कसं आहे की मी येणाऱ्या क्लायंट्स खूप लोकांच्या समस्या ऐकते, की रोज त्यांचं काहीतरी केसांच्या समस्या असतात, स्किनच्या समस्या असतात, आणि ह्या समस्या आपल्या मुलांच्या बाबतीत येऊ नये. त्याच्यासाठी डायट नीट नक्की काय असलं पाहिजे, किती प्रोटीन्स, किती व्हिटॅमिन्स त्यांच्या जेवणात असली पाहिजेत, ह्याचं मी ह्याकडे मी ध्यान देते किंवा लक्ष देते, आणि त्यानुसार मी माझ्या रेसिपीजमध्ये बदल करते. वा, याचा अर्थ मला आज आता खात्री पटली आहे की आज आम्हाला काहीतरी छान नवीन रेसिपीज पाहायला तर मिळणारच आहेत, खायलाही मिळणार आहेत, पण त्या आजच्या काळानुसार त्याच्यात बदलही केलेला असेल. हो की नाही? नक्कीच. किचनकडे जाऊयात. हो. काय आवडतं तुम्हाला खूप करायला? म्हणे मला वेगवेगळ्या प्रकारचे कटलेट्स आवडतात करायला. चॉकलेटमध्ये काही काही वेगळ्या रेसिपीज करायला येतात. नॉनव्हेजमध्ये सुद्धा मला रेसिपीज खूप करायला आवडतात. बरं. पण ह्या सगळ्या गोष्टींचं तारतम्य बाळगून करायला आवडतं. क्या बात है. आणि हे तारतम्य असलं की जो कुठला पदार्थ होतो ना तो खूप परफेक्ट होतो. हो की नाही? तुमच्याच तुमच्या घरच्यांना काय आवडतं खूप? कोळंबी भात. कोळंबी भात. वा. आणि व्हेजमध्ये?
वेज वरण भात वेज मध्ये कटलेट्स वेज मध्ये कटलेट्स आवडतात बरं आणि तुम्हाला स्वतःला कायला खा आवडतं कोळंबी भात कोळंबी भातच अच्छा म्हणजे तुम्हाला आवडतो म्हणून तो तुम्ही घरात मन लावून करता आणि म्हणून तो सगळ्यांना आवडतो बरं तुमची एखादी खास आठवण घरातली की तुम्ही बदल म्हणून काहीतरी ते केलंय आणि ते मुलाला किंवा मुलीला खूप आवडले किंवा आवडलं नाही नाही लहानपणी मुलांना डब्यामध्ये काय नेहमी डब्यामध्ये वेगवेगळे पदार्थ द्यायला लागतात तर त्यांना गुळपोळी द्यायची होती तर एकदा मला असंच पार्लरमध्ये अचानक मला ब्राईडची ऑर्डर होती आणि म्हणून मला जावं लागलं आणि म्हणून मी माझ्या बाईंना सूचना दिल्या की गुळपोळी अशी अशी करायची आहे त्यांनी त्याचा छान मस्तपैकी फ्यास्को करून ठेवला आणि ते त्यांना गुळपोळी काही जमली नाही आणि त्याचं सगळं मिश्रण बिघडलं आणि बिचारी मुलं त्या दिवशी माझी उपाशी राहिली अरे देवा म्हणजे बघा आपलं स्वतःच काम सांभाळता एखादं असं काहीतरी मग वाईट वाटण्यासारखं मला आल्यावर काय तो खूप ओरडला असेल नाही ओरडला नाही मुलं त्या बाकीच्या मित्रांनी त्यांना मदत केली त्यांनी त्यांच्या डब्यातला खाऊ त्यांना दिला पण मला आईचं मन आहे ना शेवटी माझं त्यामुळे मला खूप वाईट वाटलं बरं साहजिक आहे म्हणजे अगदी तुम्हाला असं वाटणं खूपच ऑब्व्हियस आहे पण आज मला माहितीये तुमचं हेच आईचं मन खूप मन लावून आमच्यासाठी काहीतरी तुम्ही छान स्वयंपाक म्हणण्यापेक्षा एखादी रेसिपी कराल तयार आहात तुम्ही किचनमध्ये जाऊया तिकडे आपल्याला खूप गप्पा मारायच्या आहेत पण आमचे जे प्रेक्षक आहेत ना त्यांच्यासाठी नवीन काहीतरी आम्हाला रेसिपी हवी आहे तयार आहे तुमच्याकडे अगदी चला मग आपण आता सुलीना काकूंसोबत जाऊया त्यांच्या किचनमध्ये आणि मारूया त्यांच्याशी खूप गप्पा आणि सोबत पाहूयात नवीन रेसिपीज सुलीना काकू गप्पा आपल्या मारून झालेल्या आहेत आता आपल्याला रेसिपी करायची तयार आहात तुम्ही हो एकदम तुमच्या चेहऱ्यावरती एक छान स्माईल येते कशामुळे तुम्हाला खूप आनंद झालाय का मी आज तुम्हाला बघून मला बघून तुमच्यासारखे सेलिब्रिटी घरात आल्यानंतर असं होणारच ना सेलिब्रिटी खरं तर सांगू का तुम्हाला आमच्या कार्यक्रमात सेलिब्रिटी मी नाहीये सेलिब्रिटी तुम्ही आहात कारण तुम्ही नवीन रेसिपी आजच्या दिवसापुरत तुम्हाला बरं वाटलं ना हे आमच्यासाठी खूप महत्वाचं चला मग आता आपण याच फ्रेश मूडनी या कामाला लागूयात कारण आमचे प्रेक्षक ना 1:30 बरोबर टीव्ही लावतात आणि त्यांना नवीन रेसिपीज पाहिजे असतात काय या रेसिपीचं नाव आहे चॉकलेट पॅनकेक चॉकलेट पॅनकेक हो बर ही रेसिपी तुम्हाला सांगितली वाचली पाहिली का सुचली सुचली मुलांना आवडतं म्हणून नवीन नवीन काही ते काही प्रयोग करतच असते त्याच्यामध्ये सुचली वा वा क्या बात आहे चला आज मुलांना आवडतं म्हणून तुम्ही एरवी बऱ्याच वेळा केली असेल मग घरी हो आवडली सगळ्यांना हो हो तुम्हाला खायला काय आवडतं जास्ती नॉनव्हेज तुर्तास मग आपण हीच रेसिपी पाहूयात काय या रेसिपीचं नाव म्हणाला तुम्ही चॉकलेट पॅनकेक बरं हिच्यासाठी खुली ना काकू तुमचंही स्वागत थँक्यू चॉकलेट पॅनकेक साठी तयार आहात तुम्ही हो चला मग आधी काय करायला लागतं ते सांगा आम्हाला प्रथम हा चाळलेला मैदा घ्यायचा आहे बरं बग मध्ये बरं चाळून घेतला मैदा हो मैदा चाळून घेतला किती प्रमाणे याचा एक कप मैदा आहे एक कप मैदा बर मैदा आता नंतर पुढे कोको पावडर टाकायची त्याच्यात बर ही किती घेतली आपण दोन चमचे दोन टीस्पून आपल्याला लागणार एवढी हो बर दीड चमचा बेकिंग सोडा दीड चमचा बेकिंग सोडा हा तुम्ही तुमच्या सोडा का लागतो ह्याच्यात फुलण्यासाठी अच्छा तो पॅनकेक आहे ना म्हणून त्यामध्ये आता मेल्टेड बटर टाकायचंय दोन टेबल स्पून मेल्टेड बटर घेतलंय ओके आता पिठी साखर टाकायची ही पण पिठी साखर चाळून घेतलेली आहे चाळून घेतली हो किती घालणार ती पाव कप अर्धा चमचा मीठ अर्धा चमचा मीठ बरं आता काय लागणार आहे आता त्याच्यात थोडंसं दूध टाकायचं बरं आणि बघत त्यांचं कन्सिस्टन्सी किती आहे त्यानुसार ते दूध टाकत जायचं बरं हे बघत दूध घालायचं म्हणजे काय म्हणजे त्याच्याकडे बघत का ह्याच्याकडे बघत नाही ह्याच्याचकडे बघायचं ते बॅटर बरोबर झालं पाहिजे त्यानुसारच ते दूध घालायचं पातळ होता का जास्त पातळ होता का म्हणे किंवा जास्त घट्ट पण होता का घट्ट पण होता का म्हणे असं त्याचा एक अंदाज घेत बघत म्हणजे तुम्ही एपिसोड बघत आणि मी इकडे बघत असं दूध घालायचं हो की नाही हो घालूया का माता हो थोडं आता हे तुम्हाला हवं तसं झालंय मिश्रण हो पुढे काय करायचंय आता हे तव्यावर पॅनकेक पॅनवर बटर टाकून त्याच्यावर ते बॅटर टाकायचंय तव्यावर बॅटर टाकून त्याच्यावर बॅटर टाकायचंय बटर बटर टाकून त्याच्यावर बॅटर टाकायचंय हरकत नाही म्हणजे आपल्याला पुढच्या कृतीकडे वळायचंय चला मग आता हे चॉकलेटचं आणि मैद्याचं मिश्रण छान तयार झालंय आपण आता पुढच्या कृतीकडे वळूया चॉकलेट पावडर आणि मैद्याचं बॅटर आपण तयार करून घेतलं आणि गरम तव्यावरती बटर पण घातलं हो
आता पुढे काय करायचं? आता हे बॅटर जे आहे अच्छा आपण डोश्याचं जसं पॅन वरती पीठ घालतो तसं घालायचं. बर, हे बॅटर आपण याच्यावरती घातलं आणि ते छान गरम झालंय. हो, आता काय? आता ते उलटायचं आणि दुसऱ्या बाजूने पण त्याला भाजून घ्यायचं. बर, आणि मग त्याच्यानंतर चॉकलेट पॅनकेक तयार का? नाही, चॉकलेट पॅनकेक झाल्यानंतर उलट केल्यानंतर त्याच्यावर गार्निश करायचं, कारण गार्निश केल्याशिवाय त्याला मजाच नाही. त्याला मजाच नाही, आम्हाला मजा असलेलेच पदार्थ खायचे. हो, वा 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 वा, ते उलटताना खूप काळजी घ्यावी लागत. हो हो. बर, आता मला वाटतं हा पॅनकेक तयार आहे. हो, हा पॅनकेक तयार आहे. हा डिश मध्ये काढून घ्यायचा, त्याच्यावर आयसिंग शुगर टाकायची आणि मेल्टेड चॉकलेट टाकायचं. म्हणजे आपल्याला थोडक्यात आता गार्निशिंगची तयारी करायची. हो, चला, आमचा चॉकलेट पॅनकेक तयार आहे, आता आम्ही तयारी करतो गार्निशिंगची. चॉकलेटचा पॅनकेक आता अंतिम टप्प्यात आहे. हो, आता आपल्याला हा पॅनकेक आपण तयार करून घेतलाय, गार्निशिंग करायचं. हो, कसं करायचं? आयसिंग शुगर आहे ही, आयसिंग शुगर प्लेट सकट. बर, पूर्ण प्लेट मध्ये पण पसरवायचं का? हो हो हो. बर, आयसिंग शुगर आपण त्याच्यावरती स्प्रेड केली. आता काय करायचं? आता हे मेल्टेड चॉकलेट त्याच्यावर टाकायचं. बर, क्या बात है, किती छान दिसतो चॉकलेट पॅनकेक. आता तयार आहे ना? हो, म्हणजे आपण आता लगेच खाऊ शकतो. हो हो, अगदी. क्या बात है, चला मामी आता हे कसं खायचं कधी खायचं ते पाहतो, तोपर्यंत तुम्ही लिहून घ्या चॉकलेट पॅनकेक साठी लागणारे साहित्य आणि कृती. चॉकलेट पॅनकेक बनवण्यासाठी लागणारे साहित्य: चाळून घेतलेला मैदा, पिठी साखर, दूध, मेल्टेड बटर, बेकिंग सोडा, कोको पावडर, आयसिंग शुगर, चॉकलेट सिरप आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउल मध्ये एक कप मैदा घेऊन त्यामध्ये 2 चमचे कोको पावडर, 1/2 चमचा बेकिंग सोडा, वितळवलेलं बटर, 1/2 कप पिठी साखर, 1/2 चमचा मीठ आणि दूध घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. पॅन गरम करून त्यावर पॅनकेक साठीचं तयार केलेलं बॅटर पसरवून घ्यावं आणि पॅनकेक तयार करावा. हा पॅनकेक फ्राय पॅन मध्ये काढून त्यावर आयसिंग शुगर आणि चॉकलेट सिरपचं गार्निशिंग करून डिश सर्व्ह करावी. चॉकलेट पॅनकेक मस्त झाला होता. थँक्यू. पण तो चवीला कसा झाला होता हे आपल्याला नंतर सगळ्यांना मिळून खायचं आहे. चालेल ना? हो, अगदी. आता दुसऱ्या रेसिपी कडे बोलूयात. हो, तिचं नाव काय? प्रो नूडल्स कटलेट. प्रो नूडल्स कटलेट. मला उगीच असं वाटतं की हा पदार्थ तुम्हाला तुमच्या मुलींनी किंवा सुनेनी शिकवला असेल. नाही नाही, मीच केलेला आहे. कारण का, इनफॅक्ट मुलांना हल्ली प्रोटीन्स मुलं खात नाहीत जास्त, किंवा प्रोटीन्स जायला पाहिजेत त्यांच्या पोटामध्ये. कारण का फास्ट फूडचा जमाना असल्याकारणाने त्यांचं सगळं फास्ट फूडकडे जास्त ओढा असतो. म्हणजे आमचा. हो. बर. जनरली वटाण्याची भाजी नको असते किंवा भाज्या नको असतात कोणाला, आणि म्हणून त्याच्यासाठी कटलेटच्या स्वरूपात हे सगळं घालून त्यांना द्यायचं, जेणेकरून त्यांना सगळं प्रोटीन्स मिळतील. बर बर, याच्यात एवढे सगळे प्रोटीन्स आहेत म्हणून प्रो असं त्याच्यामध्ये आहे का? प्रो नूडल्स कटलेट साठी काय साहित्य लागतं ते आम्हाला सांगा. वाफवून घेतलेले नूडल्स, वाफवून घेतलेले हिरवे वटाणे, कॉर्नफ्लेक्स, चीज, वाफवून घेतलेले कॉर्न्स, बेसन, गाजर, लसणाची पेस्ट, थोडंसं दूध, गरम मसाला, जिरं पावडर, चिली फ्लेक्स, हळद आणि मीठ. प्रो नूडल्स कटलेट साठी लागणारं साहित्य आपण आता पाहिलं. हो, खूप साहित्य घालणार आहोत आपण, कारण आपल्याला प्रो घ्यायचे प्रोटीन्स. हो, आता कृती काय करायची? आधी त्याच्यासाठी प्रथम हे वाफवलेले वटाणे घेणार आहे मी, जे मला आवडतात आणि बऱ्याच मुलांना हल्लीच आवडत नाही. किती घेतलेत आपण? 1 वाटी. हो, वाफवलेले वटाणे. हे वाफवलेले वटाणे आहे. बर, हे थोडे मॅश करायचे हाताने, कुस्करून घ्यायचे. कुस्करून घ्यायचे. बर, त्याच्यामध्ये कॉर्न्स घ्यायचे. कॉर्न्स. बर, हे आपण स्वीट कॉर्न घेतोय का? हो, हे आपण स्वीट कॉर्न घेतोय, वाफवलेले स्वीट कॉर्न. हे वाफवलेले. हो. अच्छा, बर. आता हेही थोडे मॅश करायचे. बर, मला वाटतं ते आपण अर्धवट मॅश करून घेतोय ना? हो, म्हणजे पूर्ण नाही. हा, खातानाही चांगलं लागलं पाहिजे आणि अगदीच बारीक नाही झालं. बारीक नाही झालं पाहिजे. बर, पुढे आता त्यामध्ये थोडस गाजर घालायचं. किती लागणार? सगळंच लागेल. हो, गाजर हे डोळ्यांसाठीही चांगलं असतं हे सगळ्यांनाच माहिती आहे. बर, मला अजून चष्माने याचा अर्थ, मी लहानपणापासून खूप गाजर खाल्ली. चांगली गोष्ट आहे. आता काय? आता त्यामध्ये 2 चमचे बेसन घालायचं आहे. 2 चमचा बेसन. बर, नूडल्स घालायचे. आता बाउलभर नूडल्स घालायचे. सगळे घालूयात ना? हो हो हो. बर, पण मला नूडल कटलेट्स आहेत ना आपले, नूडल्स कटलेट. बरोबर. पण मला हे आवडलं की म्हणजे रेसिपी जरी तुम्ही म्हणालात प्रोटीन वगैरे सगळ्यात, तरी आजकालच्या मुलांना खावं असं वाटावं म्हणून याच्यात नूडल्स पण आहे. पण हे नूडल्स सुद्धा मी आटा नूडल्स घेतलेले आहेत.
मैद्याचे न घेता आटा नूडल्स घेतलेले आहे. क्या बात आहे, वा वा, घालूया सगळे. हो, मला ना खरंच असं वाटतं की माझी आई मला जसं हक्काने सांगते ना की हे तू खा, हे तब्येतीला बरं असतं, तितकं छान तुम्ही सगळं समजावून सांगताय आणि आता मला उत्सुकता लागली की मी कधी खाणार आहे. आता काय, आता ग्रेटेड चीज घालायचंय, थोडस लसूण पेस्ट. लसूण पेस्ट, बर, पाव चमचा लसूण पेस्ट. बर, गरम मसाला आहे पाव चमचा. बर, तिखट हवं असेल मुलांना, खाणारी मुलं असतील तर थोडंसं जास्त घालू शकतो असं घालू. हां, त्याच्यानंतर जिरं पावडर आहे पाव चमचा. बर, जिरं भाजून घेतले होते. हो, थोडं हळदी पाव चमचा आणि चिली फ्लेक्स. चिली फ्लेक्स, हां. बर, नूडल्स चायनीज आहेत ना, त्यामुळे थोडंसं हे घातल्यानंतर त्याचा एक स्वाद छान येतो. बरोबर, आणि तिखटपणा येतो. तिखटपणा पण एवढं. हो, चिली फ्लेक्स. आता नंतर काय घालायचं? मीठ, चवीपुरतं मीठ. चवीपुरतं मीठ. बरं, मला सांगा एक. हो, मला वाटतं आपण आता हे सगळे पदार्थ याच्यात मिक्स करून झाले. हो, आता काय घालायचं मग? हे स्टिकीनेस येण्यासाठी, हे बाइंड होण्यासाठी त्याच्यामध्ये थोडंसं दूध घालायचं आहे. थोडंसं दूध. हो, बरं, हे आपलं साधं दूध आहे. हो, साधं दूध आहे, 2 चमचे. आता मी हे सगळं मिक्स करून घेणार, त्याची टिकी बनवणार. अच्छा, म्हणजे थोडक्यात आपल्याला तुर्तास हे सगळं मिक्स करून घ्यायचं मिश्रण. स्वागत. थँक्यू. आपले हे प्रो नूडल्स कटलेत, आता अंतिम टप्प्यात आहेत. हो, हो की नाही? हो. बरं, आता हे तेलही गरम झालंय. हो, आपल्याला हे कशात गोळवायचे? हे कॉर्नफ्लेक्स आहेत आणि ह्या कॉर्नफ्लेक्समध्ये घोळवून म्हणजे ते छान क्रिस्पी होतात आणि ते क्रिस्पी झाल्यामुळे मुलांना पण खावेसे वाटतात. बरं, इव्हन मोठ्यांनाही खावेसे वाटतात, मुलांना जसं नाही. बरं, आणि हे शालो फ्राय करायचे? हो, हे शालो फ्राय करायचं. किती वेळ लागतो याला शालो फ्राय करायला? 1-5 मिनिटं, जास्त नाही. बरं, जशी ही रेसिपी तुम्ही ह्याच्यात काहीतरी बदल करून घरामध्ये केलीत की त्याच्यातनं आपल्याला खूप फायदा व्हावा म्हणून, तशा अनेक अजून रेसिपीज तुम्ही ट्राय केल्या? हो. फॉर एक्झाम्पल, आता ह्याच्यामध्ये समजा तुम्हाला जर नॉनव्हेज, हे व्हेज आहे, जर तुम्हाला नॉनव्हेजमध्ये बनवायचं असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये छोटी कोळंबी असते ज्याला आपण करंदी म्हणतो. कशात कशात? पण ह्याच्यामध्येच थोडीशी करंदी घालायची. बरं, छोटी कोळंबी येते पांढरी स्वच्छ, ती धुवून स्वच्छ घालायची, थोडंसं आलं लसणाची पेस्ट घालायची आणि हेच सगळे इन्ग्रेडियंट्स घालून तळायचे. खूप छान होतं. क्या बात आहे, किती वेळ लागतो याला शालो फ्राय व्हायला? 5 मिनटं लागतील. 5 मिनटं. हो, हे असे घोळवून घ्यायचे, राऊंडमध्ये पण सगळे घालून घ्यायचे सगळं आणि थोडंसं हे डस्टिंग करून, म्हणजे जे एक्स्ट्रा असतील ते कॉर्नफ्लेक्स इथेच टाकून म्हणजे आणि मध्ये, म्हणजे मग ते तव्यामध्ये पडत नाहीत जास्त. बरं, बरं. किती वेळात तयार होईल आपलं कटलेट? 1-10 मिनटं लागतील सगळं होईपर्यंत, कारण का आपण बंद आचेवर ते शॅलो फ्राय करणार आहोत. बरं, त्याला वेगळ्या बाजूने परत फ्राय करावं लागतं? हो, हो, करावं लागतं. हो, हो. या सगळ्याच्या 10 मिनिट जातील, तोपर्यंत तुम्ही वेळ घालवू नका, पटकन येऊन घ्या. प्रो नूडल्स कटलेटसाठी लागणारं साहित्य आणि कृती. प्रो नूडल्स कटलेट बनवण्यासाठी लागणारं साहित्य: वाफवलेले नूडल्स, वाफवलेले हिरवे वाटाणे, कॉर्नफ्लेक्स, बेसन, वाफवलेले मक्याचे दाणे, चीज, गाजर, लसूण पेस्ट, दूध, गरम मसाला, जिरे पूड, चिली फ्लेक्स, हळद आणि मीठ. कृती: प्रथम एका बाऊलमध्ये वाफवलेले वाटाणे घेऊन ते कुस्करून घ्यावेत, त्यामध्ये मक्याचे दाणे, गाजराचा किस, 2 चमचे बेसन, वाफवलेले नूडल्स, किसलेलं चीज, 1/2 चमचा लसूण पेस्ट, 1/2 चमचा गरम मसाला, 1/2 चमचा जिरे पूड, 1/2 चमचा हळद, चिली फ्लेक्स, मीठ आणि दूध घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. या मिश्रणाचे कटलेट्स करून ते कॉर्नफ्लेक्स मध्ये घोळवावेत आणि शालो फ्राय करून घ्यावेत. वा, प्रो नूडल्स कटलेट आणि चॉकलेट पॅनकेक या 2 खूप छान आणि मस्त रेसिपीज तुम्ही आम्हाला सांगितलं. थँक्यू. मला खूप बरं वाटलं. कसं वाटलं तुम्हाला आज हे आम्ही तुमच्या घरी आलो आणि या सगळ्या रेसिपीज तुम्हाला प्रेक्षकांसाठी करायला लावल्या? नाही, माझा तर झी मराठीचे जुनं नातं आहे. ते कसं काय? कारण मानसी हा प्रोग्राम जेव्हा सुरू झाला होता झी मराठीवर, त्या प्रोग्रामच्या वेळेस पहिला एपिसोड हा माझ्यापासून सुरू झाला होता. मानसीचा पहिला भाग तुमच्यासोबत चित्रित झाला होता? हो. कुठे झाला होता आणि ते? माझ्या पार्लर मध्येच शूट झालं होतं हे सगळं. बरं, तेव्हा तुमच्या पार्लरला उघडून किती वर्ष झाली होती? नाही, माझ्या पार्लरला तेव्हा 10 वर्ष झाली होती. आणि आज 23 वर्ष झाली. हो, आज 23. 13 वर्षांपूर्वी झी मराठीशी तुमचं हे नातं जोडलं गेलं. हो, आणि आज परत 13 वर्षांनी योगायोगाने आम्ही इकडे आलो. हो. आणि आम्हाला खूप बरं वाटलं की एवढं छान जुनं नातं तुमचं झी मराठीशी आहे. हो. ते असंच राहोत आणि ह्या नात्यामध्ये आज अजून एक प्रेमाची गोष्ट म्हणजे तुम्ही ह्या रेसिपीज करून दाखवल्यात, म्हणून झी मराठीकडनं तुम्हाला ही प्रेमाची भेट असतो. थँक्यू. अशाच छान छान नवीन नवीन रेसिपीज ट्राय करत राहा.
आम्ही परत 13 वर्षांनी नाही त्याच्या आधीच येऊ, पण नक्की तुमच्याकडे आवडेल का तुम्हाला? अगदी अगदी, केव्हाही म्हणालात तरी तू मी तयार आहे. वा वा, क्या बात आहे. तुर्तास आपण हा दोघांनी भाग खूप एन्जॉय केला, तुम्ही केला असेल. कसा वाटला आजचा भाग, कशा वाटल्या आजच्या रेसिपीज, हे मला नक्की कळवा. त्यासाठी आमचा पत्ता आहे आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @zeenetwork.com. मग अशी काकूंनी बोलताना असं सांगितलं की तुझ्याकडनंही त्या काही रेसिपी शिकतात. हो, मी हॉटेल मॅनेजमेंट केलेलं, त्यामुळे मी कधी कधी थोडंसं त्यांना सांगायचो की हे ऍड कर ते ऍड कर वगैरे. पण मी जनरली जास्ती कुकिंग मला आवडत नाही बेसिकली, म्हणून मी FNB फूड अँड बेव्हरेज चूज केलं क्षेत्र, आणि म्हणून मी त्याच्यामध्ये माझं हे करिअर केलं किचन पेक्षा. बरं, हे जे काही काकू करतात ना, आजचे पदार्थ घालून त्याला एक छान स्वरूप देऊन आपल्या सगळ्यांना खाऊन, असे काही पदार्थ तू खाल्ले असतील? हो, खाल्लेत ना. एक आम्ही तिने चण्याच्या ह्याच्यामध्ये प्रॉन्स असंच एकदा आम्हाला करून घातलेलं, त्यानंतर बाकीचं ब्रेड रोल्समध्ये सुद्धा वेगवेगळं स्टफिंग ऍड करून वगैरे सुद्धा आम्ही तसं खाल्लेलं आहे. त्यामुळे वेगवेगळं आम्हाला खायला संधी मिळालेली आहे आईमुळे. वा वा, क्या बात आहे. आणि हे सगळं हे अनुभव तुझेही असतीलच, कारण बरोबर. पण मग आता तुझ्या ज्या मिसेस आहेत, म्हणजे काकूंची सून, तिच्यापर्यंत हे सगळं कलापुरती पोहोचते की नाही, म्हणजे तिलाही हे करता येतं की नाही, असं मला तुला विचारायचं. नाही नाही, येतं करतं, आणि आईकडनं ती शिकते आहे, शिकते सुद्धा आहे, आणि तिला सुद्धा येतं हे सगळं करायला. आता मला तुम्हाला महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे, हे खरं आहे का खोटं? नाही, ती शिकते आहे, ती पण एक्सपर्ट कुक आहे, त्याबद्दल वादच नाही. या बात आहे, मला खूप बरं वाटतंय म्हणजे तुमच्या सगळ्यांशीच गप्पा मारून, आणि तुम्ही सगळेच असे छान छान हसत खेळत राहा. आपण आता हे सगळे मिळून खाऊयात प्लीज. चला माता, आम्ही खातो, तुम्ही काय निरोप, मस्त का, स्वस्त राहा, पाहत राहा आम्ही सारे खवय्ये. भेटूया पुढच्या खाणाऱ्याने खात राहावे.